नमस्कार मित्रांनो जीके चेक पॉईंट या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे टी सी एस पॅटर्नुसार आपण सगळ्या गोष्टी बघत आहे प्राचीन भारताचा इतिहास बघितला तो तुम्ही बघितला नसेल तो तिथे जाऊन तुम्ही बघा कारण की सगळे प्रश्न महत्वाचे आहेत प्राचीन भारतावर तसेच मध्ययुगीन भारतावर एक किंवा दोन प्रश्न असतात पण अगदी बेसिक असतात त्यामुळे भली मोठी पुस्तक वाचण्याची गरज नाही हे व्हिडिओ तुम्ही बघा किंवा ही पीडीएफ या पुस्तकाची पीडीएफ मी टेलिग्राम चॅनलवर शेअर करून देईल तिथे सुद्धा जाऊन तुम्ही बघू शकता दोन्ही गोष्टी सोप्या आहेत इथे तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग तुमच्या लक्षात येतील किंवा पाठ होतील म्हणून आणि कोणते प्रश्न मी परीक्षेत आलेले आहेत हे सुद्धा मी मध्ये मध्ये एक्सप्लेन करत राहील आणि शिवाजी महाराजांचा हा ऐकूनच इतिहास आहे तर तुम्हाला व्यवस्थित बघायचं आहे आता शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे आपण याला एकदम ओघवत्या दिशेने किंवा एकदम फास्ट अशा वेने आपण करणार आहे चला तर मग कुठल्याही न घालवता था। स्टार्ट करूयात आता स्वराज्याची स्थापना झाल्यानंतर ऑब्व्हियसली तिकडे आदिलशाही सर आदिलशाही सोबत शिवाजी महाराजांनी संघर्ष तर केलाच होता मग आदिलशाही नंतर मुघलांशी संघर्ष होणे अपेक्षित होतं किंवा मुघलांशी संघर्ष होणे प्राप्त होतं म्हणून तिकडे शाही जसं आधीच्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं होतं की आदिलशाही सोबत संघर्ष चालूच होता आदिलशाही सोबत शिवाजी महाराजांनी छोटासा तह केला तह केल्यानंतर औरंगजेबाने इकडे कोणाला पाठवलं होतं महाराष्ट्रात शाहिस्ते खानाला फेब्रुवारी सोळाशे साठ मध्ये आता हा शाहिस्ते खान काय अहमदनगरहून पुण्यात आला आणि त्याने काय केलं आसपासच्या प्रदेशात लहान लहान सैन्याच्या तुकड्या पाठवून काय केलं स्वराज्यातील प्रदेशाची जबरदस्त हानी केली त्यानं पहिले काय केलं चाकणचा जो किल्ला होता त्याला वेढा घातला आणि चाकणच्या किल्ल्याचा जो सुभेदार होता फिरंगोजी नरसाळा याने काय केलं त्याच्या सैन्याचा विरोध केला पण शेवटी चाकणचा किल्ला म्हणजे शाहिस्ते खानाने जिंकून घेतला आता सगळ्यात महत्वाचं मग तिथून तो जिथे शिवाजी महाराजांचं बालपण गेलं किंवा मोठा परगणा महाराष्ट्रातला तो होता त्यावेळेचा पुन्हा तर पुण्यामध्ये लाल माना त्याने शाहिस्त खानाने ठोकून बसला आणि तिथून त्याने जनतेवर अत्याचार करण्यास सुरुवात केली आणि जनतेचे हाल करून टाकले जवळपास दोन वर्ष तो तिथेच होता मग शिवाजी महाराजांनी काय केलं पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट लक्षात ट्राव्या देत पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट मध्ये काय केलं अचानक रात्रीच्या वेळी निवडक सैन्य लाल मालावर छापा घातला आणि या छापखान्यात शाहिस्ते बोटी तोडून टाकली त्याची मानहाण झाली आणि त्याने काय लगेच पुणे सोडून टाकलं आणि पुणे सोडल्यानंतर तो औरंगाबादला हल्ला औरंगाबादला गेल्यानंतर औरंगजेबाने काय केलं त्याला बंगालच्या सुब्यावर पाठवून दिलं अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाला हकलून लावले ठीक आहे ना त्यानंतर शाहिस्ते खान जो तीन वर्ष होता त्या तीन वर्षाच्या पिरियडमध्ये स्वराज्याची खूप मोठी हानी झाली होती आर्थिक हानी झाली होती म्हणून ही आर्थिक भर भरून काढण्यासाठी शिवाजी महाराजांना सुरतेवर स्वारी केली आणि हे जे सुरत होतं हे मुघलांच्या ताब्यात होतं आणि तिथं मोठमोठे व्यापारी राहत होते मोठं व्यापारी केंद्र ते होतं इंग्रज डच फ्रेंच हे यांच्या वखारी तिथे होता त्यामुळे इथून या ठिकाणाहून महसूल खूप मोठ्या प्रमाणात औरंगजेबाला जात होता आणि या सुरतेचा जो सुभेदार होता तो कोण होता इनायत खान तर मग शिवाजी महाराज केली आणि मोठ्या प्रमाणात सुरतेची लूट केली ठीक आहे ना आणि काय झालं की औरंगजेबाला मोठा धक्का भरला आता औरंगजेब शिवाजी महाराजांचा पराक्रम वाढतच होता मग औरंगजेबाने त्याच्यावर बंदोबस्त घालण्यासाठी म्हणजे शिवाजी महाराजांवर बंदोबस्त घालण्यासाठी मिर्झा राजे जयसिंग या राजपूत सरदाराला पाठवलं आणि मिर्झा राजे जयसिंग खूप कर्तबगार होते खूप बुद्धिमान होते हुशार होते ठीक आहे ना आणि त्यांना शिवाजी महाराजांच्या म्हणजे शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलं हो आता मिर्जा राजे जयसिंग यांनी काय केलं गोव्याचं वसईचे पोर्तुगीज तसे वेंगुर्लाचे डस सुरतेचे इंग्रज जंजीराच्या सिद्धी यांनी महाराजांविरुद्ध आरमारी मोहीम काढाव्या असे आदेश दिले शिवाजी महाराजांसह किल्ले जिंकून घेण्याचा बेत आखला गेला स्वराज्याच्या विविध भागात मुघल सैनिकांच्या तुकड्या पाठवल्या त्या सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली महाराजांनी मुघलांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला नंतर काय झालं मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान हा लक्षात ठेवा दिलेर खान लक्षात ठेवा तर मिर्झाराजी जयसिंग आणि दिलेर खानने पुरंदरच्या किल्ल्यास वेढा घातला आणि पुरंदरच्या वेढ्याच्या वेळी मुरारबाजी देशपांडे यांनी आपल्या पराक्रमाची शर्थ केली परंतु काय झालं त्यांना विरमिरण आलं परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराजांनी जयसिंगाशी बोलणी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी जयसिंगाशी भेट घेतली जयसिंग आणि महाराज यांच्यामध्ये जून सोळाशे पासष्ट मध्ये लक्षात ठेवा तारीख जून सोळाशे पासष्ट मध्ये एक तह झाला आणि तोच तह पुरंदरचा तह म्हणून ओळखला गेला आणि या पुरंदरच्या तहामध्ये महाराजांचं परत नुकसान झालं पण एक सुटका म्हणजे एक संकट निघून गेलं महाराजांकडून तेवीस किल्ले घेण्यात आले आणि त्यांच्या भोवतलचा वार्षिक चार लक्ष होऊन उत्पन्नाचा परदेश सुद्धा या तहामध्ये शिवाजी राजांनी गेला आणि शिवाय जे त्यांचा मुलगा होता संभाजीराजे संभाजीराजे सुद्धा यांना सुद्धा मानसदारी मुघलांची मानसदारी देण्यात आली ठीक आहे तर एकूणच हा पुरंदरचा तह असा होता आणि शिव स्वराज्याचं या पुरंदरच्या तहामध्ये खूप नुकसान झालं त्यानंतर भेट भेट आणि आणि सुटका सुटका हे सुटका ही सुद्धा आपल्याला माहितच आहे खूप चांगल्या पद्धतीने माहित आहे पुरंदरच्या तहानंतर काय झालं जयसिंग यांनी आदिलशाही विरुद्ध मोहीम हातात घेतली महाराजांनी जयसिंग त्यावेळी मदत केली पण तरी सुद्धा त्यांची मोहीम यशस्वी झाली नाही त्यावेळी महाराजांना काही काळ तरी दक्षिणेच्या राजकारणापासून दूर ठेवावे असा विचार जयसिंग आणि औरंगजेबा यांनी केला आणि मग यांनी काय केलं की महाराजांनी बासाच्या भेटीत जावे असा प्रस्ताव त्याच्यापुढे ठेवला त्यांच्या सुरक्षेबद्दलची हमी सुद्धा दिली त्यानुसार शिवाजी महाराज आग्र्याला गेले आणि सोबत त्यांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज सुद्धा होते ठीक आहे ना आणि महाराज आग्र्यास पोहोचले तथापि औरंगजेबाने काय केलं आणि ही सगळी स्टोरी आपल्याला माहिती आहे म्हणून आपण डायरेक्ट टू द पॉईंट यू मग शिवाजी महाराज त्या नजर काही सुटले आणि काही दिवसांनी ते महाराष्ट्र महाराष्ट्रात पोहोचले आणि महाराष्ट्रात पोहोचण्याआधी त्यांनी येता येता काय केलं की संभाजी राजांना मथुरा इथे ठेवून दिलं आणि पुढे त्यांनाही नंतर राजगडावर सुखरूप पोहोचवलं आता शिवाजी महाराज जोपर्यंत आग्रात होते तोपर्यंत वीरमाता जिजाबाई आणि महाराजांचे काही सरकारे यांनी ऐकून स्वराज्य सांभाळलं आता मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा शिव शिवाजी महाराजांनी घेतला आग्रा आणि तो पुरंदरच्या तहामध्ये स्वराज्याचं प्रचंड नुकसान झालं होतं म्हणून शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध मोहीम केली आणि ते त्यांनाही जे गमावलेले किल्ले होते तेवीस ते, ते किल्ले सुद्धा एका महिन्यात परत मिळवले म्हणजे खूप मोठी कामगिरी होती ठीक आहे ना त्यानंतर ता शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरतेवर स्वारी केली आणि दुसऱ्यांदा सुद्धा सुरत लुटली आणि परत येताना काय नाशिक जिल्ह्यातील वणी आणि दिंडोरी या ठिकाणी मुघलांबरोबर मोठा संघर्ष झाला या संघर्षात दाऊद खान हा मुघल सरदाराचा पराभव केला त्यानंतर मोरोपंत पिंगळे यांनी नाशिक त्र्यंबक गड जिंकून घेतला ठीक आहे हे तुम्ही लक्षात ठरव द्या अशा रीतीने महाराजांच्या मुघलांविरुद्ध चढाईचा धोरणास यश मिळाले आणि या चढाईच्या मोहिमांमध्ये तानाजी मालसुरे मोरोपंत पिंगडे प्रतापराव गुजर हे प्रतापराव गुजर शिवाजी महाराजांचे सेनापती होते लक्षात राहू द्या तर सरदारांची मोलांची कामगिरी केली आता आपण पुढे बघू शिव शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सतत तीस वर्ष अविश्रांत परिश्रमातून मराठ्यांचे स्वराज्य साकार झाले होते तथापि स्वराज्याचे अस्तित्व स्वतंत्र आणि सार्वभौम करण्यासाठी हे स्पष्ट करण्यासाठी या स्वराज्यास अधिकृतता आणि सर्वसामान्यता प्राप्त होणे आवश्यक होतं हे महाराजांच्या लक्षात आलं यासाठी विधिवत त्यांनी काय केलं राज्याभिषेकाची तयारी केली आणि तयारी केलीच नाही तर ते केला सुद्धा तर म्हणून सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी विद्वान पंडित गागा भट्ट यांच्या हस्ते शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला आणि या राज्याभिषेकाद्वारे महाराज आता स्वराज्याचे छत्रपती झाले होते सार्वभौमत्व प्रतीक म्हणून त्यांनी राज्याभिषेक शक हे सुरू केलं हे पण राहू द्या शिवाजी महाराजांनी राज्यभिषेक सुरू केलं तर स्वराज्याच्या दिवशी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये त्यांचा स्वराज्य राज्याभिषेक झाला ठीक आहे ना आणि इथून नवीन गणना सुरू झाली आता ते शककर्ते झाले होते राज्याभिषेक प्रसंगी त्यांनी सोन्याच्या होन आणि तांब्याचे शिवराय दोन नाणी विकसित केले या नाण्यांवर श्री राजा शिवछत्रपती अशा अक्षरे कोरण्यात आली आणि तिथूनच पुढे राजपत्रावर क्षत्रिय कुलाव त्यांचा श्री राजा शिवछत्रपती असा उल्लेख होऊ लागला राज्याभिषेकानंतर त्यांनी फारशी शब्दांना पर्यारी संस्कृत शब्द असणारा एक कोश तयार करून घेतला यालाच राज्य व्यवहार कोश असं म्हटलं गेलं ठीक आहे ना पण हा राज्याभिषेक झाल्यानंतरही सुद्धा काही तांत्रिक अडचणी होत्या असं म्हणण्यात आलं म्हणून चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये निच्चलपूरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पद्धतीने सुद्धा राज्याभिषेक शिवाजी महाराजांनी करून घेतला आणि म्हणतात ना भारतात वैदिक आणि तांत्रिक अशा दोन्ही पद्धतीने शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला काही तांत्रिक अडचणी होत्या त्या सुद्धा दूर झाल्या म्हणजे गोष्टी दोन्ही दोन्ही शिवाजी महाराजांनी खूप चांगल्या पद्धतीने मान ठेवला आता शिवाजी महाराजांनी जेव्हा राज्याभिषेक होता त्यावेळेस संभाजी महाराज सतरा वर्षाचे होते आणि संभाजी महाराजांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला आता मित्रांनो लक्षात घ्या या बुधभूषण वर जवळपास पाच ते सहा प्रश्न टी सी एसने विचारले ऍज इट इज की संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला तर बुधभूषण किंवा बुद्धभूषण हा ग्रंथ कोणाचा संभाजी महाराजांचा असा प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे तुम्ही लक्षात घेऊ शकता की प्रश्न याच पुस्तकातून प्रश्न प्रश्न असेच बेसिक तुम्हाला विचारलेले आहेत शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेक नंतर सोळाशे सत्यात्तर मध्ये महाराजांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली गोडकोंड्यास त्यांनी कुतुबशहाची भेट घेतली आणि कुतुबशहा सोबत मैत्रीचा तह केला पण दुर्दैवाला म्हणा किंवा आपलं थोडस नशीब खराब असेल महाराज लवकर आपल्याला सोडून गेले आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशी या रोजी महाराजांचं रायगडावर निधन झालं मित्रांनो खरं सांगायचं हा हे वाचताना सुद्धा डोळ्यात पाणी येतं की महाराज आपल्याला सोडून जाणं हे म्हणजे अजूनही आपल्याला हृदयाला ठेस पोहोचून जातं तर ही एक खरंच इमोशनल गोष्ट आहे हे वाचताना कधी वाईट वाटतं त्यामुळे शिवाजीराजे अजूनही असायला पाहिजेत हे नेहमी भावना आपल्या मनात असतेच तर असो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद